जालना जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 10 दिवसांचा लॉकडाऊन यासाठीच जाहीर केलाय. आज सकाळपासूनच जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. सकाळी बुलेटवर पेट्रोलिंग करताना पूर्ण जालना शहरात हे पेट्रोलिंग करण्यात आलं. मामा चौक, सिद्धी बाजार, मस्तगड, गांधी चमन, मधुबन कॉलनी, रेल्वे स्टेशन, अंबड यासह पूर्ण जालनामध्ये हे पेट्रोलिंग करण्यात आले. जालना शहराच्या प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता. जी व्यक्ती विनाकारण फिरताना दिसेल तर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी मामा चौक, मस्तगड या भागात गाडी जप्त केली आहे. तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी नितीन नार्वेकर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी केली आहे. पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी प्रत्येक चौकात पाहणी केली. मेडिकलच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे. दुपारपासूनच मेडिकल बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये 22 अधिकारी, 157 कर्मचारी आणि 99 होमगार्ड आहेत असा मोठा बंदोबस्त शहरामध्ये लावण्यात आलाय. आज 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत पूर्ण जालना शहरामध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे. या लॉकडाऊनमध्ये 22 अधिकारी, 197 कर्मचारी आणि 99 होमगार्ड असा मोठा बंदोबस्त आहे. कंटेनमेंट झोनमध्ये वेगळा बंदोबस्त आहे. आणि सगळ्या शहरांमध्ये काल आपण आवाहन केलं होतं रूटमार्कच्या माध्यमातून की सगळ्या नगरवासियांनी याला प्रतिसाद द्यावा. आज सकाळपासून बंदोबस्त रस्त्यावरती आहे आणि चांगला प्रतिसाद जनतेने दिलेला आहे. असाच प्रतिसाद आम्हाला जर आता 10 दिवस दिला तर निश्चितच आपण कोरोनाची जी साखळी आहे ती आपण कुठंतरी ब्रेक करू शकू. आणि जो वारंवार आकडा वाढत चाललेला आहे, दररोज 30, 35, 40 असे जे पेशंट निघत आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकू. आज पूर्ण शहरामध्ये संपूर्ण शहर हे बंद आहे. अत्यावश्यक सुविधेसाठी जाणारे जे लोक आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी, त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही रस्त्यावरती दिसत नाही आहे. ही खूप चांगला संकेत आहे. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. असं 10 दिवस लॉकडाऊन आपल्याला पूर्ण करायचं आहे. धन्यवाद. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी. जालना जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 10 दिवस आता कडक लॉकडाऊन देखील लावण्यात आलेला आहे. ह्या ठिकाणी बघू शकतो की मात्र फक्त पोलीस हे थम्यान झालेले आहे. मात्र ज्या ठिकाणी मोटरसायकल मोठी गाडी जात नाही त्या ठिकाणी पेट्रोलिंग ही मोटरसायकल देखील करण्यात आलेली आहे. मात्र ह्या ठिकाणी बघू शकतो की कुठलाही रस्ता मात्र सर्व बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस हे थय्यान झालेले आहे. मात्र विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरून यासाठी पोलिसांकडून हे मोटरसायकली जप्त करण्यात ये प्रक्रिया मात्र सुरू आहे. जालन्याहून राहुल मुळे, SBN मराठी, जालना.